शिक्षक दिनानिमित्त अखिल भारतीय उर्दू साहित्य समितीतर्फे शिक्षक आणि मुख्याध्यापकांचा सत्कार सोहळा करण्यात आला यावेळी पालिका उपायुक्त विद्यापोल यांच्या हस्ते गौरव सोहळा साजरा झाला शिक्षकांच्या योगदानामुळेच समाजाची प्रगती होत असते ते केवळ विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करीत नसून त्यांचं जीवन घडवण्याचं काम करतात असे गौरोद्गार महानगरपालिकेचे उपायुक्त विद्यापोळ यांनी काढले त्या अखिल भारतीय उर्दू साहित्य समितीच्या वतीनं शिक्षक दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शिक्षक व मुख्याध्यापकांच्या गौरव समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऑर्किड कॉलेजचे प्राध्यापक इसाक मुजावर हे होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक व स्वागत माजी महापौर तथा संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट यू एन बेरिया यांनी केलं दरम्यान अखिल भारतीय उर्दू साहित्य समितीतर्फे शिक्षक दिनाचा औचित्य साधून उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेतील चार मुख्याध्यापक सहा शिक्षक दोन प्राध्यापक व एक क्रीडा शिक्षक अशा तेरा अध्यापन करणाऱ्या गुरुजनांचा उत्कृष्ट मुख्याध्यापक व शिक्षक म्हणून स्मृतिचिन्ह गौरवपत्र शाल भेटवस्तू व पुष्पहार प्रदान करून प्रमुख अतिथींच्या हस्ते गौरव करण्यात आला दरम्यान उर्दू ही गोड भाषा असून सर्व समाजाची आहे ती टिकली पाहिजे वाढली पाहिजे असं प्रतिपादन उपायुक्त विद्या पोळ यांनी केलं या, या कार्यक्रमास संस्थेचे सचिव अखलाक शेख विकार शेख रफिक खान नसीर आळंदकर अय्यूब नल्लामंदू हुसैन हुसेन बक्षी जावेद उस्ताद हरुण बंदुकवाला रफीक नल्लामंदू आदी हजर होते